कोगनोळी येथे नेत्र शिबिर मोठे उत्साहात संपन्न. कोगनोळीमध्ये उत्तम पाटील युवा शक्तीच्या वतीने व लायन्स आय हॉस्पिटल कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांच्या सर्व आजारावरती मोफत शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून येथील प्रतिष्ठित नागरिक हंबीरराव चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्रीतम शिंत्रे यांनी केले. या शिबिरामध्ये एकूण 153 लोकांची डोळ्यांची तपासणी केली असून जवळपास 80 लोकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे आहे, अशी माहिती नेत्ररोग अधिकारी डॉक्टर भंडारी यांनी दिली. या शिबिरास निप्पाणी भागाचे युवा नेते श्री उत्तमरावसाहेब पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, युवाच्या माध्यमातून सातत्यानं निप्पाणी परिसरामध्ये लोकांच्या साठी नुसतंच राजकारण न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन आमच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून मग ते वैद्यकीय असेल, शालेय असतील, क्रीडा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशा पद्धतीचं आयोजन आम्ही सातत्याने गेली 5-6 वर्षे सतत करत आलो. आणि या माध्यमातून याचा उद्देश एवढाच आहे की तळागाळातल्या सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सदैव करत आलो. आज खरोखर मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि युवा शक्तीचे आमचे जे काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत कुगनोळीतल्या त्यांचं विशेष मी अभिनंदन करतो की असं कॅम्पचं आयोजन करून आपण सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, त्यामुळे तुमचं विशेष अभिनंदन मी हरियत उद्योग समूहाच्या माध्यमातून करतो. अशा पद्धतीचं कार्य सातत्यानं तुम्ही गावामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं का होईना आपण करणं गरजेचं असतं, कारण समाजामध्ये ज्या वेळेला आपण काम करत असतो त्यावेळेला या समाजाचं रूप फेडण्याचं सुद्धा काम आपण सगळ्यांनी नैतिक जबाबदारी आपण स्वीकारून करावी लागते आणि त्या माध्यमातून आपण करत आहात. खरोखर मला आज आनंद होत आहे की युवा शक्तीच्या माध्यमातून अशी असे कार्य सामाजिक कार्य आपण राबवत आहात. खरोखर आपलं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण आज मी सदैव सांगत आलेलं आहे, माझ्या प्रत्येक भाषणात सुद्धा मी सदैव सांगत आलेलं आहे की नुसतं राजकारण करून चालत नाही. राजकारण करत असताना निवडणुकीपुरतं राजकारण करावं आणि निवडणूक झाल्यानंतर प्रत्येक माणूस हा आपला आहे हा केंद्रबिंदू मानून मी आजपर्यंत काम करत आलो. कुठलेही भेदभाव कुठलेही बाकीच्या गोष्टी न करता सगळ्यांना बरोबरीने घेऊन काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी सदैव केलेला आहे. आज सुद्धा माझा प्रयत्न त्या ठिकाणी तोच असणार आहे. येणारी कुठल्याही काळामध्ये त्यामध्ये स्वार्थ मनामध्ये ठेवून कुठलेही काम न करता निस्वार्थीपणानं समाजासाठी कार्य करायचं आम्हाला आदरणीय दादाने त्या ठिकाणी शिकवून दिलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही करतो. आज परवाच निप्पाणी येथे सुद्धा आमची एक बैठक झाली आणि निप्पाणीमध्ये कार्यकर्त्यांची मीटिंग घेत असताना अनेक युवक लोकांनी सांगितलं की युवकांसाठी तुम्ही काहीतरी अनेक मेळाव्याचं आयोजन त्या ठिकाणी करावं, कारण या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना काम देण्याचं प्रयत्न आम्ही ज्या काळामध्ये केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी सर्व पद्धतीनं पोहोचण्याचा प्रयत्न आर्यन उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध ह्याच्यातनं केला. मग आरोग्याच्या बाबतीत झालं, त्यानंतर आर्थिक बाबतीत सुद्धा आर्यन उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्यासाठी असेल, कष्टकरी कामगारांसाठी असेल, अशा तऱ्हेच्या लोकांना सुद्धा मदत देण्याचा प्रयत्न आम्ही आर्यन बँकेच्या माध्यमातून असून दे, प्राथमिक कृषी पत्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून असून दे, आता माझा तुम्ही सत्कार केला त्या ठिकाणी, चौथ्यांदा मी प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाचा अध्यक्ष म्हणून निवडून त्या ठिकाणी बिनविरोध निवड होती आणि या माध्यमातून मी काम करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की आज जिल्ह्यातला एक नंबरचं जर प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघ कुठला असेल तर ते गोरगाव. आज 22 कोटी बिन व्याजी 1 रुपया व्याज घेता सरकारची काही जी योजना आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही प्राथमिक कृषी पद्धतींच्या माध्यमातून केला. आज इथं तुमच्या इथं सुद्धा जय किसान सोसायटी आम्ही या ठिकाणी काढून दिलेली आहे आणि या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही बिनव्याजी कर्ज पुरवठा करण्याचं काम मला वाटतंय अत्यंत अल्प वेळेमध्ये मला वाटतं 1.5 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आम्ही जय किसान प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत दिलं आहे आणि आज या ठिकाणी विविध पदाधिकारी त्यांच्या संघाचे असतील तर त्यांना मी सांगतो की जे कोणी मेंबर होत असतील त्यांना मेंबर करून घ्या आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न आपल्या सोसायटीच्या माध्यमातून आपण करावं अशी विनंती सुद्धा मी त्यांना या ठिकाणी करतो, कारण प्राथमिक कृषी पत्ती सहकारी संघ हा असा संस्था आहे की शेवटी आपण या संघाच्या माध्यमातून
कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता प्रामाणिकपणानं शेतकऱ्यांना ज्या काही सोयी सुविधा असतील ते पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही या माध्यमातून करावा असं तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो. या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री उत्तम पाटील यांची बोरगाव PKPSच्या अध्यक्षपदी 4th बिनविरोध निवड झाल्याबद्दल कोगनोळीकरांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कोगनोळीतील माजी सैनिक किरण पाटील यांनी 25 वर्षे देशसेवा करून निवृत्त झाल्याबद्दल यांचा सत्कार युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व उत्तम पाटील युवा शक्तीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी विठ्ठल मोरारी कोळीकर यांनी आभार मानले. कोगनोळीहून अनिल नवाळे.